समुद्रपुर के नगर पंचायत चुनाव के 17 सीट निकाल घोषित। समुद्रपुर की जनता ने दिया सम्मिश्रित कुल। नगर पंचायत चुनावी में बीजेपी के विकास को जनता ने नकारा है। बीजेपी के दो भावी नगराध्यक्ष को करारी हार का सामना करना पड़ा है। नगर पंचायत में राष्ट्रवादी पक्ष बड़ा पक्ष बन के सामने आया है। समुद्रपुर नगर पंचायत में 17 सीटों में राष्ट्रवादी कांग्रेस 4, बीजेपी 4, कांग्रेस 2, बहुजन समाज पार्टी 2, शेतकरी संगठना 2, शिवसेना 1, अपक्ष 2, इस प्रकार की स्थिति नगर पंचायत के चुनाव में रही है। चुनावी गणितों के आंकड़ों को समुद्रपुर की जनता ने परिपूर्ण विकास को नकारते हुए सम्मिश्रित कोल दिया है। बीजेपी के विकास को जनता ने परिपूर्ण ठेंगा बताते हुए सत्ता की चाबी राष्ट्रवादी के पास दी है। उसी प्रकार चुनावी आंकड़ों में बीजेपी दूसरे क्रमांक दिख रही है, लेकिन नगर पंचायत में नगराध्यक्ष विराजमान करते वक्त आने वाले नगराध्यक्ष का रोस्टर किस प्रकार का होता है और आंकड़ों के गणित में कौन सही प्रकार से अपना तालमेल बिठाता है। नमस्कार, आज समुद्रपुर नगर पंचायत जे मागे 15 वार्डच्या निवडणुका झाल्या आणि काल जे 2 वार्डाच्या निवडणुका झाल्या असा 17 वार्डाचा निकाल आज प्रसिद्ध झाला। त्या निकाल जाहीर झाला। या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी संघटनेची जी युती आहे त्या युतीला सर्वात जास्त सीटा म्हणजे 6 जागांवर आमचे उमेदवार निवडून आलेले आहे। आता याच्यानंतर अध्यक्षाची निवडणूक होणार आहे। अध्यक्षाच्या निवडणुकीच्या आधी रोस्टर निघणार आहे। रोस्टर निघाल्यानंतर आम्ही बाकीची सगळी जी पक्ष बाकीची मंडळी आहे त्यांच्याशी चर्चा करून एक कुठेतरी चांगला मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, जेणेकरून समुद्रपूर तालुक्याच्या समुद्रपूर नगर पंचायतमध्ये राहणारी जी लोकं आहे, राहणारे जे मतदाता आहे, राहणारी जी जनता आहे, त्यांना जास्तीत जास्त कशी सुविधा नगर पंचायतच्या माध्यमातून पुरवता येईल याचा प्रयत्न आम्ही सर्व लोक बसून एकत्रित बसून सर्व लोक विचार विमर्श करून आम्ही तो तोडगा काढणार आहोत। धन्यवाद। त्याच्या 17 जागाचे निकाल घोषित झाले आहे। एकूण यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी 4, भाजपा 4, काँग्रेस 2, 3 अपक्ष, 2 अपक्ष, 2 बहुजन समाज पार्टी, 1 शिवसेना शेतकरी संघटना, एकूणच समुद्रपूरच्या जनतेने जे आहे संमिश्रित कोल दिला आहे। सत्ता स्थापनेसाठी आता काँग्रेस राष्ट्रवादी हे 2 मोठे पक्ष आहे। येणाऱ्या काळात सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी म्हणजे कुठल्या हालचाली करतात किंवा बीजेपी कुठल्या हालचाली करतात हे समोरच कळून येईल। पण एकूणच या नगरपंचायतच्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये समुद्रपूरच्या जनतेने बीजेपीकडून केलेल्या विकासाला ठेंगात दाखवला अशीच काही परिस्थिती झाली आहे। समुद्रपूरच्या नगरपंचायतच्या निवडणुकीत जे 2 माजी नगराध्यक्ष होते समुद्रपूरचे त्यांचा पण दारुण पराभव झालेला आहे, दिसून राहिलेला आहे। एकूणच समुद्रपूरच्या जनतेने संमिश्रित कोल देऊन विकासाकडे कुठेतरी ठेंगात दाखवला अशीच काही परिस्थिती समुद्रपूरमध्ये झाली आहे। सत्ता स्थापनेसाठी बीजेपी आणि राष्ट्रवादीकडून समोर किती प्रयत्न केले जाणार आहे हेच आपण पुढील काही दिवसात आपल्याला कळून येईल किंवा नगराध्यक्ष जे आहे बीजेपीचे किंवा राष्ट्रवादीचे म्हणजे कशी लॉबिंग होते समोर कशा प्रकारे काय होते। आता हे समोरील चित्र जे आहे सत्ता स्थापनेवर राजकीय नेत्यावर अवलंबून आहे। इसी में नगराध्यक्ष सत्ता स्थापन होगी। BCN न्यूज के लिए हिंगनघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।